आहोत. इथे बघा, मी कोळंबी साफ करून घेतलेली आहे. वरून मीठ टाकलं आहे. त्यानंतर हा मच्छी मसाला आहे, थोडा तिखट आहे. आणि हळद टाकली आहे वरून. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट ह्यामध्ये मिक्स करायची. आणि आता ह्या मीठ, मच्छी मसाला, हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं व्यवस्थित त्या कोळंबीमध्ये मिक्स करून घ्यायचं. अगदी व्यवस्थित सगळ्या कोळंबीला लागलं पाहिजे. त्यानंतर इथे तुम्ही बघा, मी राईस आटा घेतलेला आहे, तांदळाचं पीठ जे रेडीमेड मिळतं ते. त्याचं कोटिंग देऊन नंतर मी फ्राय करणार आहे. दाखवते तुम्हाला, आता बघू शकता. तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यानंतर आता हे राईस, तांदळाचं पीठ जे आहे ते सुद्धा त्यामध्ये मिक्स केलं आहे, जेणेकरून ते फ्राय झाल्यावर असं एकदम क्रंची होतात. आता मी इथे फ्राय करायला टाकले, बघू शकता तुम्ही. एक एक पण टाकू शकता किंवा दोन दोन तीन तीन असे एकत्र पण टाकू शकता. अशा प्रकारे हे असे एकदम लालसर झाले पाहिजे. स्टार्टिंगला थोडा गॅस फास्ट ठेवायचा आणि त्यानंतर स्लो करायचा, नाहीतर मग ते असं वरती जे आपण तांदळाचं पीठ लावलं ना ते असं करपून जातं जास्त, मग कडवट पण लागू शकतं. त्यामुळे मग थोडासा स्लो करायचा. हे बघा किती छान मस्त फ्राय झाले. असे अजून थोडे राहिले, सगळे करून घेतले. त्यानंतर असं प्लेटमध्ये आपण सजवून मस्तपैकी जेवणासोबत सर्व करू शकतो. साईडला मी असं बारीक बारीक कांदा आणि टमाटर लावले, कोथिंबीर पण लावले आणि वरून थोडीशी कोथिंबीर लावायची. जर तुम्हाला लिंबू आवडत असेल तोसुद्धा वरून असा पिळला तरी पण खूप टेस्टी होतो. तर थँक्यू फॉर वॉचिंग.